तुम्हाला सहन सवय आहे त्याची. वकील असताना सुद्धा तुमच्यावर टीका टिप्पणी होत होती. वकील असताना मला अशा तऱ्हेचे आरोप कधी केले जात नव्हते. लक्षात, न्यायालयात जे कोर्टात त्यांचा आरोपीचा वकील करतो तो न्यायालयीन मुद्द्याला धरून असतो. हे असं नसतं त्याच्यामध्ये. प्रत्येक ठिकाणी पण मला त्याचा वाईट वाटत नाहीये. तो त्यांना अधिकार आहे, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे, विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे, आणि त्यांनी कशा प्रकारे टीका करावी हा त्यांचा बुद्धीचा प्रश्न आहे. परंतु एक गोष्ट मात्र मी निश्चित सांगतो की आपल्या देशाची आज प्रतिमा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती फार वेगळी जाज्वल्लाशी झाली हे कोणीही कबूल करेल. कारण आज भारताचा एक नावाचा दबदबा निर्माण झाला आहे जो यापूर्वी कधी झाला नव्हता. की आज भारताला कोणी हलकं सलकं घेत नाही. भारत आणि रशियाची मैत्री आहे, युक्रेनची मैत्री आहे, परंतु आपण दोघांनाही काही दिवस युद्ध थांबवून सांगून आपण आपले विद्यार्थी तिकडनं घेऊन आलो. पाकिस्तानच्या त्या तहाच्या दरम्यान विद्यार्थी गेले. हा आंतरजाती धर्मभाव. कतारच्या न्यायालयाने आपल्या 5 माजी एक्स नेव्ही ऑफिसरना शिक्षा दिली होती. त्यांना पंतप्रधानांनी राजनयनाचा वापर करून तिथून राजाकडनं त्यांना घेऊन आणले. असे अनेक मुद्दे आहेत की जे देशाच्या सुरक्षितेला, पाकिस्तानला 26/11 हल्ल्यानंतर 10 वर्ष देशामध्ये कुठेही बॉम्बस्फोट झाले नाहीत, कुठे अतिरेकी हल्ले झाले नाहीत. ठीक आहे ना, या गोष्टी काही महत्वाच्या नाही का? महत्वाच्या आहे. आता दुसरी बाजू आपण जर बघितली तर दुसऱ्या बाजूने आपल्याला विचार करावा लागेल की काय चुकलं, यांचं काय नाही चुकलं. माझा प्रयत्न हाच राहील की संसदेमध्ये मोदी सरकारचे हात आपला देश सक्षम करण्याकरता अधिक कसे बळकट करता येतील, माझा खारीचा वाटा त्यात काय असू शकतो हे मी तपासणार आहे.